गेले 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी ठिकठिकाणी पडझड झाली आहे। यात लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाहूयात सविस्तर वृत्त। मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालाय। राज्य हवामान खात्याकडून शनिवार पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गेले 2 दिवस राज्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोंडा तालुक्याला झोडपून काढलं। पावसामुळे 30 कुसगाव येथील पोलीस पोस्ट समोरच्या रस्त्यावरील झाड मोडून पडल्यानं 4 वीज खांबही कोलमडले। यानंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। दरम्यान सकरे शिरोडा भागातही एका घरावर झाड पडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार फेरूज रापोज यांच्या घरावर चिंचेचं आणि आंब्याचं झाड पडून घराचं छप्पर फाटलं। या प्रकारानंतर स्थानिकांनी तातडीने फोंडा अग्निशामक दलाला संपर्क केला। घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घरावरील झाडं बाजूला काढली। सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्यानं अनर्थ टळलाय। घराच्या मध्यभागी झाड पडल्यानं घरातील वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जवळपास 2 ते 3 लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। गुड आफ्टरनून। आज सकाळी 11 वाजताचे फोंडा फायर स्टेशनात एक इमर्जन्सी कॉल आले की मँगो ट्री अँड टॅमरिन ट्री फॉलन ऑन द हाऊस ऑफ मिस्टर फेरूस रोपोसो ॲट सॉक्रेम शिरोडा गोवा। इमिजिएटली फायर फायटर ड्युटी क्रू रश टू द कॉल स्पॉट अँड क्लिअरिंग प्रोसेस इज इन प्रोग्रेस। अजूनही आमचे फायर फायटर्स आणि आमची टीम पॉईंटवर असं अलॉंग विथ लेबरर्स क्लिअरिंग वर्क चालू आहे। थँक्यू।